अकोला शासकीय महाविद्यालयात सोमवारी 13 रोजी सायंकाळी 5:30 दरम्यान एक 45 वर्षीय व्यक्ती दाखल झाला होता. त्या व्यक्तीला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि खोकल्याचा त्रास होत होता. दाखल झालेल्या व्यक्तीचे खबरदारी म्हणून घशातील स्त्रावाचे नमुने कोरोना तपासणीसाठी घेण्यात आले, पण त्याच दिवशी उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा रात्री 8:30 दरम्यान मृत्यू झालाय. 15 एप्रिल रोजी सकाळी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे दिनांक 13 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 ते 5:30 दरम्यान भरती झालेला एक रुग्ण, ज्याला मधुमेह तसेच उच्च रक्तदाब व श्वास घेण्यामध्ये त्रास होत होता, म्हणून त्याला आपल्या इथे भरती करण्यात आले होते. भरती केल्यानंतर त्याला कोरोना सस्पेक्ट म्हणून आपण त्याचा थ्रोट स्वॅप घेतला व तो तपासणीसाठी पाठवला. त्यानंतर सदरील रुग्णाचा 13 तारखेलाच रात्री 8:30 मृत्यू झाला. सदरील रुग्णाचा थ्रोट स्वॅपचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला व त्यामध्ये तो पॉझिटिव्ह असल्याचे निर्देशनास आले. त्याप्रमाणे सदरील मृत व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या आलेल्या कुटुंबियांना व त्याच्या क्लोज कॉन्टॅक्टचा माहिती घेऊन त्यांना रुग्णालयामध्ये भरती करण्यात येईल व त्याचप्रमाणे त्यांचे नमुने हे तपासणीसाठी पाठवण्यात येतील. सदरील मृतकाचा अहवाल हा मृत्यू झाल्यानंतर प्राप्त झालेला आहे. दीपक गवई, SBN मराठी, अकोला.